टिप्स वास्तु तथास्तु यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, चैनल सब्सक्राइब करा, लाइक करा आणि कमेंट्स करा। खूप छान छान आपल्याला कमेंट्स येत आहेत, खूप प्रश्न चांगले चांगले विचारत आहेत, सगळ्यांचे आभार। यातूनच नवनवीन विषय मिळतात की आपण आज कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहोत। मित्रांनो, अनेक लोकांचा प्रश्न असा असतो की फ्लॅट आम्हाला घ्यायचा आहे, खूप इच्छा आहे, मनापासून प्रयत्न करतो पण फ्लॅट हवा तसा काय मिळत नाहीये, किंवा वास्तूचे व्यवहार होत नाहीये, नवीन प्लॉट घ्यायची इच्छा आहे, बंगला बांधायची इच्छा आहे, शॉप खरेदी करायचं आहे, म्हणजे जमिनीच्या संदर्भामध्ये कोणताही व्यवहार जो आहे तो करण्याची इच्छा खूप आहे पण हवं तसं काही अजून परिणाम चांगले मिळत नाहीये। या बाबतीमध्ये आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। शेती करणारा शेतकरी आहे तोही जमिनीच्या संदर्भात आहे, त्यालाही या बाबतीतले काही प्रश्न आहेत, असे अनेक प्रश्न नेहमी येतात। त्यामुळे मी आज तुमच्या समोर वास्तुविषयक म्हणजे जमीन जुमला आणि प्रॉपर्टी याच्या बाबतीतलं आपल्याला उपाय काय करता येतील हे आज सांगणार आहे। तर चला मित्रांनो, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। लक्षात घ्या मित्रांनो, आपण जे काही जमिनीचे व्यवहार असतात, प्रॉपर्टीचे व्यवहार असतात, किंवा फ्लॅट नवीन घ्यायचा आहे, घर बांधायचं आहे, तर यामध्ये हे सगळं व्यवस्थित बॅलन्स असण्यासाठी जे शास्त्र आहे ते वास्तुशास्त्र आहे। या वास्तुशास्त्राच्या नियमानुसार सगळं काही व्यवस्थित होणे आणि सगळं काही व्यवस्थित असणे यासाठी योग्य वास्तुतज्ञाची कन्सल्टन्सी घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। म्हणजे त्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणे किंवा त्यात प्रॉब्लेम निर्माण होऊ नये यासाठी योग्य मार्गदर्शन घेणं केव्हाही महत्त्वाचं ठरतं। यासाठी वास्तू तथास्तू कन्सल्टन्सी तुम्ही घेऊ शकता आणि 9021906 या नंबरवरती कॉल करून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल माझ्या कन्सल्टन्सीच्या बाबतीमध्ये। आता एकाच असा प्रश्न होता की फ्लॅट आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय, पैसे भरपूर आम्ही जमवण्याचा प्रयत्न करतोय, पैसे साठतायत आणि काहीतरी कारण असं उभं राहतंय की मग त्याच्यामध्ये विघ्न येऊन ते कुठेतरी जातात, मग लोन होत नाहीये, त्या फ्लॅट विकत घेण्यासाठी पैशांचा सपोर्ट मिळत नाहीये, कुठेतरी काही ना काही अडचणी या त्या बाबतीत येत आहेत, तर काय करू सर? या बाबतीमध्ये मित्रांनो मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगणार आहे। यामध्ये पहिला विषय लक्षात घ्या की आपल्याला तुमच्या पत्रिकेनुसार आणि वास्तूनुसार वास्तूचे योग कसे आहेत, काय आहेत, कोणत्या कालावधीमध्ये वास्तू तुमच्या नावावर जमा होईल किंवा तुमच्याकडे येईल किंवा तुम्ही बुक कराल किंवा त्याचा राहायला जाऊन उपभोग घ्याल, हे कुंडलीमध्ये आपल्याला पत्रिकेनुसार वास्तूचे योग जेव्हा आपण तपासतो त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कळतात। परंतु नाव नोंदणी केल्यानंतर पत्रिकेची कन्सल्टन्सी घेऊन सविस्तर मार्गदर्शन मिळते, मग प्रथम उपचार म्हणून काय करायचं, तर या प्रश्नाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन। तर मित्रांनो, रोज तुम्हाला हनुमान चालीसा वाचणं खूप गरजेचं आहे। ओम हनुमतेन महाजप हा 108 वेळेला रोज करणं गरजेचं आहे। मंगळवारी मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाऊन 10 किंवा 11 रुपये ठेवणे आणि म्हणणे की माझ्या या प्रॉपर्टीचे व्यवहार पूर्ण होत आहेत आणि मागील जन्मातील काही दोष, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते निघून जात आहेत आणि याही जन्मामध्ये माझ्याकडून सत्कृत्य आणि सत्कर्म घडत आहे। ह्या 3 गोष्टी तुम्ही नक्की करू शकता। यामध्ये पहिल्यांदा लक्षात घ्या, ही हनुमान चालीसा आपल्याला कुठेही मिळते। मी हनुमान चालीसाचे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला दिलेले आहेत। ही हनुमान चालीसा लाल अक्षरातली बाजारात कुठेही मिळते। माझ्या मते 10 रुपयाचे पुस्तक आहे, मी इथं ॲरो केलंय बघा, हनुमान चालीसा इथून सुरू झाले। चालीसा म्हणजे 40 अध्याय, त्यामध्ये हनुमान चालीसा ही 40 श्लोक आहेत। ते 40 श्लोक तुम्हाला पूर्ण वाचायचे आहेत आणि हे वाचण्यासाठी 2 तास लागत नाही, डोक्यावरनं पाणी गेलं 15 मिनिट खूप झाले। जो रोज हनुमान चालीसा त्याला अनुभव आहे की पुस्तक हातात घ्यायची गरज पडत नाही, हनुमान चालीसा ही लगेचच पाठ होते। यामध्ये मित्रांनो आपण लहानपणी भीमरूपी स्तोत्र पाठ केलेलं आहे, यानंतर शुभं करोति कल्याणम हे आपण पाठ केलेलं आहे, आपलं मुखोद्गत आहे म्हणजे आपलं पाठ आहे, तसंही हनुमान चालीसा पाठ होते, मग नंतर तुम्हाला पुस्तक घ्यायची गरज पडत नाही।
यामध्ये बेसिक तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, की आपल्या वास्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, आपल्या वास्तूचे योग येण्यासाठी तुमची पवित्रता आणि पॉझिटिव्हिटी वाढवणं गरजेचं आहे. हनुमानाच्या उपासनेबरोबर तुम्हाला मंगळ, म्हणजे मंगलमूर्ती गणपतीची उपासना सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे वास्तूच्या बाबतीतले काही अडथळे अडचणी असतील, म्हणजे हे वास्तुदोष निवारणासाठी नाही आहे, कोर्टात मॅटर चालू आहे एखाद्या जमिनीच्या बाबतीमध्ये, बिल्डर वेळेत ताबा देत नाही आहे. आपण काय करतो, बिल्डरशी जाऊन भांडतो, त्याला लिगली सगळ्या गोष्टी करतो, अनेक गोष्टींच्या पत्रव्यवहार आपण जे जे काय असेल ते लिगली सगळं करतो, बरोबर. परंतु आध्यात्मिकतेचा सपोर्ट त्या फायली पुढे सरकवण्यासाठी तरी काहीतरी मदत करेल हा विश्वास आणि ही दृढ निष्ठा ठेवून आपण या गोष्टी करायच्यात. मग गणपतीची उपासना म्हणजे काय, चतुर्थीचा उपवास सर्वात महत्वाचा आहे. मंगळवारचा केला तरी चालेल, फक्त मंगळवारचा उपास करताना पत्रिकेत आपल्याला मंगळ कुठे आहे, पहिल्या घरात आहे, सातव्या घरात आहे, मंगळाचा काही दोष आहे का, आणि मंगळ बिघडलाय का, नीचेचा आहे उच्च, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी बघून मंगळवारचा उपवास असतो. पण बाय डिफॉल्ट तुम्ही चतुर्थीचा उपवास करतच असाल आणि करत राहा. आणि उपवासाचं तर आपल्याला आयुर्वेदात महत्व सांगितलंय की आपण सगळ्या गोष्टींना विश्रांती देतो, त्या मोबाईलला देतो, त्या घड्याळाला देतो, त्या गाडीला देतो, त्या सायकलला देतो, आपण काय करतो, शरीराला कधीच विश्रांती देत नाही, ती रात्री झोपेत देतो, पण पोटाला तर कधीच देत नाही. पोटाला विश्रांती नाही, ती उपवासाद्वारे असते. त्यामुळे मंगळवारचा उपवास खूप करणं गरजेचं आहे, चतुर्थीचाही उपवास करणं जास्त लाभदायी आहे. आणि आता ओम गम गणपतये नमः हा जो जप आहे तो 108 वेळेला प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये, वास्तूच्या संदर्भामध्ये होणाऱ्या व्यवहारांसाठी आणि व्यवहाराच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे गणितं आपली सगळी सोपी जावी यासाठी मित्रांनो तुम्ही नक्कीच याचा वापर करू शकता. पुन्हा आपण रिव्ह्यू घेऊयात. हनुमान चालीसा रोज वाचायची, रोज सकाळी वाचायची, संध्याकाळी शक्यतो वाचू नका. आणि ज्यांना फर्स्ट शिफ्ट आहे किंवा वेळेअभावी जमत नाही त्यांनी संध्याकाळी चालेल. दुपारी कोणतीही देवदेवतांची कामं ही निषिद्ध सांगितलीत, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आंघोळ पूजेच्यानंतर हनुमान चालीसा वाचायची, ओम गम गणपतींना जप करायचा आहे, आणि गणपतीचा आपल्याला नामजप करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जाऊन ही प्रार्थना सांगता आली की लवकरात लवकर माझा फ्लॅटचा व्यवहार होत आहे, माझं सगळं काही छान होत आहे. तर मित्रांनो आता यामध्ये पत्रिकेनुसार आपण रत्न धारण करतो. पत्रिकेतलं रत्न जर म्हणलं तर त्यामध्ये मंगळ बिघडला असेल, मंगळाचे काही दोष असतील, तर त्याला आपल्याला पोवळं रत्न सांगितलं जातं. पोवळं रत्न हे रेड कोरल आहे. परंतु पत्रिकेनुसार आपल्याला धारण केलं, ते कसं धारण करायचं, किती कॅरेटचं, काय क्वालिटीचं, हे योग्य तज्ज्ञाकडनं आपल्याला मार्गदर्शन घेऊन किंवा वास्तू तथास्तू कन्सल्टन्सी घेऊन, पत्रिका मार्गदर्शन घेऊन हे आपल्याला पाहता येतं. परंतु मी आता एक आज तुम्हाला या भूमीचं रत्न, जे भूमीचा जो कारक मंगळ आहे, त्या मंगळ ग्रहाच्या पॉझिटिव्हिटी आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आणि प्रॉपर्टीच्या बाबतीतील हळूहळू कामं मार्गी लागण्यासाठी, आपला उमेद उत्साह वाढण्यासाठी, शरीराचं मूलाधार चक्र बॅलन्स करण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला एक ब्रेसलेट्स आज दाखवतोय. हे ब्रेसलेट तुम्ही बघू शकता, हे लाल रंगाचं आहे, एकदा बघा तुम्ही, लाल रंगाचं ब्रेसलेट आहे आणि याच्यावरती छोटे छोटे डॉट्स दिसतात, आता क्लिअर दिसतंय तुम्हाला. तर हे ब्रेसलेट आहे रेड जॅस्पर नावाचं, बरोबर. रेड जॅस्पर नावाचं हे ब्रेसलेट आहे, ही माळ नाही आहे. हे ब्रेसलेट आपल्याला अशा पद्धतीने आपल्या हातात धारण करायचं आहे. हे रेड जॅस्पर ब्रेसलेट अतिशय महत्वाचं आहे. इथं जे आहे ते टायगर आय आहे, माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. हे रेड जॅस्पर ब्रेसलेट आपल्याला मंगळाचं गुण देण्यास सुरुवात करतं. हे रेड जॅस्पर आपल्याला ब्रेसलेट कोणत्या वारी धारण करायचं आहे, कशा पद्धतीने धारण करायचं आहे, ह्याला सिद्ध कशा पद्धतीने करायचं, आणि दर महिना 15 दिवसांनी याला चार्ज कसं करायचं, याची संपूर्ण माहिती जेव्हा तुम्ही हे ब्रेसलेट खरेदी करता वास्तू तथा असतो ऑफिसमधून, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे. नाही तर अनेक लोक काय करतात की व्हिडिओ पाहिला की ऑनलाईन मागवतात. माझे अनुभव आहेत,
रोज आमच्याकडे फोन्स येतात, तर या पद्धतीने मग त्याची माहिती नसते की धारण कसं करायचं याची सविस्तर माहिती तुम्हाला आमच्या ऑफिसमधून जेव्हा तुम्ही मागवता, तुम्ही भले कुठूनही मागवा, मी माझी कशी पद्धती सांगतो, हे कसं धारण करावं, कुणी धारण करावं, का धारण करावं, कशा पद्धतीने धारण करावं, कोणत्या शुभ दिवशी धारण करावं, हे केव्हा हातात असावं केव्हा नसावं याची सविस्तर माहिती इनबॉक्समध्ये तुम्हाला जेव्हा तुमच्या घरी अनबॉक्सिंग करता या ब्रेसलेटच्या बॉक्सचं तेव्हा ती त्यामध्ये आम्ही एक माहितीपत्रक देतो, त्या माहितीपत्रकामध्ये याची संपूर्ण माहिती आहे। हे रेड जास्पर ब्रेसलेट तुम्ही वास्तू तथास्तु ऑफिसमध्ये मागवू शकता। अशा पद्धतीने हे दिसतं, 90219600 हा नंबर आहे। आणि हे धारण कुणी करू शकतं, काय असतं, पोवळं जे रत्न आहे ते जहाल रत्न आहे। पत्रिकेनुसार जर ते योग्य तज्ज्ञाकडनं जर पाहून घेतलं, माहिती करून घेतलं, तर त्याचा जास्त फायदा होतो। पोवळं हे त्रिकोणी किंवा अंडाकृती किंवा गोल ओव्हल शेपमध्ये असं धारण करायचं असतं, तांबं किंवा सोन्यामध्ये। खूप जणांना जमतं असं नाही आहे, परंतु आपण त्याचं उपरत्न म्हणून आपण हे जे रेड जास्पर ब्रॅसलेट आहे हे ब्रॅसलेट तुमच्यासाठी आणलेलं आहे। रेड जास्पर ब्रॅसलेट हे अतिशय फायदेशीर आहे। हे तुम्ही वास्तू तथा ऑफिसमधनं घेऊ शकता। ऑफिसच्या नंबरवरती कॉल करून सिद्ध कसं करावं, कसं घालावं, कसं वापरावं सविस्तर माहिती यामध्ये आहे। आणि नुसतंच हे न घालता आपल्याला हनुमान चालीसा वाचणे, आपल्याला त्या प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये सकारात्मक बोलणे आणि शांत चित्ताने चिडचिड वादविवाद भांडण न करता जमिनीचे आणि प्रॉपर्टीचे व्यवहार गोड बोलून कसे करता येतील हे नक्की करा, आणि याचा फायदा तुम्हाला नक्की होईल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये टाका। आणि जर तुम्हाला माझी ॲक्युरेट परफेक्ट पत्रिका म्हणजे कुंडली मार्गदर्शन आणि वास्तुशास्त्र ऑनलाईन कन्सल्टन्सी किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही माझ्या ऑफिसला कॉल करून 90219600 या नंबरवरती कॉल करून नाव नोंदणी करू शकता। आणि या पद्धतीचे सुंदर सुंदर प्रॉडक्ट्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही www.vastutathastu.com या वेबसाईटला भेट देऊ शकता। मित्रांनो, आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो। शुभम भवतु, शुभाशीर्वाद।